प्रणाम जय श्री चक्रधर महानुभाव साधक पिंड का पाडत नाही आणि त्या संबंधीचे कोणतेच क्रिया महानुभाव साधक का करत नाही किंवा का नाही सांगितलेले अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे महानुभाव साधक या नजरेतून पाहतो म्हणजेच अर्थात आपण महानुभाव सिद्धांत मान्य करून त्याप्रमाणे राहणारा साधक अशा पद्धतीचा असलेला माणूस याबद्दल आपण विचार करतो मग महानव संप्रदायाचा जो काही सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार एकभक्ती आणि व्यर्थ असलेल्या कर्मकांड म्हणजे आवश्यकता नसलेल्या कर्मकांडांना प्राधान्य या संप्रदायामध्ये दिलेलं नाही आहे आता इतर संप्रदायामध्ये का करतात इतर संप्रदाय कसे आहेत याबद्दल इथं आपल्याला चर्चा अपेक्षित अजिबात नाही आहे ज्या संप्रदायाचा विचार एखाद्या माणसाला पटला त्याने त्या पद्धतीचं आचरण हे निश्चित केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे हे महत्वाचं आहे अगदीच काही न करण्यापेक्षा काहीतरी करतोय ना खूप समाधान आहे असं आपण समजायला पाहिजे आता आपण महानुभाव साधकाच्या हिशोबाने आपण विचार करणार आहोत की महानुभाव साधक पिंड का पाडत नाहीत किंवा दसऱ्यान दहाव्यानंतर दा, कोणतीच क्रिया का करत नाहीत आता आपल्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी या संबंधामध्ये अतिशय स्पष्टतेने सांगितलेलं आहे की बाई दहा दिवसामध्ये तुम्ही जे करसाल त्याचं लाभ त्या जीवाला शंभर टक्के होणार आहे मग असं असल्यानंतर गेलेल्या जीवाप्रती किंवा मृत्यू झालेला जो जीव आहे त्याच्याप्रती असलेलं आपलं कर्तव्य म्हणजे जिवंत माणसांचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्याबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी आपल्याकडं आपल्या संप्रदायाने दहा दिवसाचा वेळ आपल्याला पूर्ण दिलेला आहे की दहा दिवसामध्ये आपण एन केन प्रकारेनं आपल्याला जितकं काही करावं वाटेल की कराल तितकं कमीच आहे जितकं काही करावं वाटेल हे आपण करत राहावं परंतु दहावा संपल्यानंतर म्हणजे तासांची मर्यादा आहे ती तासांची मर्यादा संपल्यानंतर त्या जीवासाठी म्हणून आपण कोणतीही क्रिया करता कामा नये हा स्पष्ट निर्देश आहे आणि तो प्रमाणभूत निर्देश असल्यामुळे सर्वजण त्याला पूर्णपणे फॉलो करत असतात आता प्रश्न येतो की पिंड का पाडत नाही मुळात आता या प्रश्नाकडं आपण पिंड पाडण्याची जी पद्धत आहे या पद्धतीकडे पाहून तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे की नेमकं त्या क्रियेमध्ये काय काय केलं जातं त्या क्रियेमध्ये देवता आव्हानित केल्या जाते त्यानंतर देवतेला नैवेद्य दाखवला जातो त्या जीवाच्या नावाने नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच काय होत तिथं तिथे होत आहे परमेश्वराला सोडून इतर ठिकाणी पूजा परमेश्वराला सोडून ज्या ज्या ठिकाणी पूजा होत असेल महानुभाव संप्रदायाचा साधक तशा पद्धतीची पूजा करत नाही म्हणूनच ती पूजा करत नसल्यामुळे आपण एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की मानवा साधक अशा पद्धतीची पूजा ही करत नाही म्हणून मानवा संप्रदायातले लोक पिंड हे पाडत नसतात मग आता लोक व्यवहारामुळे काही काही मानव संप्रदायाचे साधक आपल्याला अशा गोष्टी करताना दिसतात तर मग ह्या केल्या पाहिजे का किंवा नाही केल्या तर अडचण काय केलं तर काय फायदा आपल्याला या गोष्टीकडं खूप आवश्यकतेने पाहणं गरजेचं आहे जर आपण संप्रदायाच्या विचारधारेचा स्वीकार केलेला आहे जर आपण स्वतःला महानुभाव म्हणून पाहत असू महानुभाव साधक म्हणून आपण जर पाहत असू तर आपल्याला त्या संप्रदायाचे संपूर्ण सिद्धांत फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे जसं शाळेत ॲडमिशन घेतलं आणि आपण शाळेलाच गेलो नाही तर नुसतं ॲडमिशन घेतल्याचं समाधानाने आपली प्रगती होणार आहे का अजिबात नाही शाळेत ॲडमिशन घेतलं आपल्याला अभ्यासही करावा लागणार आहे त्यामध्ये परीक्षाही द्यावं लागणार आहे आणि मग आपली एक एक स्टेप पुढं पुढं जाणार आहे तसंच काहीच इथं पण आहे नुसतंच आम्ही उपदेश घेतला आहे आम्ही महानुभाव आहोत आम्ही दोन टाइम देवपूजा करतो पण इतर गोष्टी आम्ही काहीच करत नाही इतर गोष्टी आम्ही फिरत राहतो मित्रांच्यामुळे आम्ही शाळेतून बाहेर फिरतो त्याच्याने शाळेतला लाभ जसा होत नाही तसंच मित्रांच्या हिशोबाने किंवा जनमसामान्यांच्या विचाराने जर आपण मूळ सिद्धांत जी आपल्याला देवताजनित विकल्पापासून कठोरतेने बाजूला व्हायला सांगितलेलं आहे तो सिद्धांत किंवा तो विचार जर आपण आचरण करत असू तर आपल्या महानुभव असण्याला काहीही अर्थ राहणार नाहीये मग पिंड पाडण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे आपली इच्छाच आहे ना की त्यानिमित्ताने पिंड पाडावेत त्याऐवजी आपण पिंड पाडण्याच्या कर्मकांडाऐवजी आपण त्या दिवशी दहाव्याच्या दिवशी जितकं जास्तीत जास्त लोकांना निमंत्रित करता येईल तितकं निमंत्रित करायचं आणि जे काही आपल्याला नंतर करायचं आहे हे सगळं दहाव्याच्याच दिवशी सगळं उरकून घ्यायचं प्रवचन असेल एखाद्या संत माणसांचं आणि का करायचं नाही हे सांगणारच संत माणूस तुम्हाला पाहिजे वास्तविक दस्या दहाव्याचं जे प्रवचन असतंय या प्रवचनाच्या माध्यमातून आलेले जे कोणी प्रवचनकार असतील यांना आपण आवर्जून सांगायचं की बाबा आपल्या प्रवचनामध्ये आपण आता नेहमीच आमच्या संबंधित जेवढे पण प्रवचनकार आहेत ते दहाव्यानंतर काहीच का करू नये याचं एकदम व्यवस्थित प्रतिपादन आपापल्या प्रवचनामध्ये करतातच परंतु तुम्हीही आवर्जून सांगायचं जेव्हा आपण निमंत्रित करतो एखाद्या प्रवचनकारांना तेव्हा आपणही आवर्जून सांगायचं की बाबाजी या विषयावर तुम्ही आवर्जून इथं प्रकाश टाका की मानव संप्रदायाचे लोक दहाव्यानंतर का काहीच करत नाहीत वास्तविक गेलेल्या जीवाप्रती आमचं प्रेम नाही असं नाही आहे जी गेलेल्या जीवाप्रती आम्हाला काहीच वाटत नाही असं नाही आहे आमचं कर्तव्य आम्ही विसरलो असा भाग नाही आहे परंतु आमचा सिद्धांत आम्हाला ती परवानगी देत नाहीत आणि शेवटी या संप्रदायाचा सिद्धांत म्हणा की कोणताही म्हणा शेवटी एका माणसाचा दुसऱ्याशी संबंध फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंतचाच आहे एकदा त्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या जीवाची गती त्याच्या कर्मानुसार त्याला पुढं मिळणारच आहे मग त्याचा आता या लोकांशी किंवा आता जे जिवंत आहेत यांच्याशी कोणताही या प्रकारचा संबंध काही शिल्लकच उरत नाही मग ज्याचा संबंध शिल्लक राहत नाही जो तो आपल्या कर्मानुसार पुढच्या युनीमध्ये जातो त्याच्याबद्दलच्या क्रिया नंतर करण्यात काय मजा आहे हा सोपा सिद्धांत आहे काय सम जास्त काही त्याला किचकट नाहीच आहे ज्याने आपल्या कर्मानुसार पुढची योनी जोडलेली आहे एखाद्याने जर ईश्वराचं प्रेम आपण पॉझिटिव्ह विचार करू की ईश्वर ईश्वराचं प्रेम जोडला असेल मग जो ईश्वराच्या प्रेमाच्या पदाला पोहोचला त्याच्यासाठी आपण इथं क्रिया करण्यात काही मजा आहे का गेला ना तो त्याच्या त्याच्या याला त्याने जे आयुष्यभर कमवलं त्याचं फळ त्याला मिळालं मग तुम्ही आता इथं इथं त्याच्या बदल्यामध्ये क्रिया करून काय प्राप्त करून घेताय त्यांना शांत कसं करणार तुम्ही जर ते त्यांच्या त्यांच्या याला पोहोचले आपण आता मागच्या जन्मातून आलेलो आहोत आपल्याला काही आठवत आहे का मागच्या जन्मातलं काहीच नाही आपण तर आता म्हणतो की नाही आता माझा हा जन्म आहे मला इथून पुढचं पाहायचंय म्हणजेच काय डोळे आपल्याला पुढं दिलेले डोळे माग दिलेले नाही आपल्याला डोळे पुढं दिलेले म्हणजे पुढं पाहायचंय आपल्याला पुढचं पटापट घ्यायचंय मागचं पाहत बसलो तर कसं चालणार आपल्याला म्हणजे सिंहाव सिंहावलोकन प्रत्येक गोष्टीचं असावं याला मी विरोध करत नाही परंतु इथे आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे की आपला जन्म हा पुढं चालण्यासाठी झालेला असून आपल्याला पुढचं जे अचीव करायचं आहे ईश्वराचं प्रेम अचीव करायचं आहे त्याबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे आणि ही जी काही पितृची पिंड पाडण्याची जी काही क्रिया आहे आज जो प्रश्न आपल्याला आला आहे की पिंड का पाडत नाहीत तर पिंड विकल्प दोषामुळे आपण पाडत नाहीत विकल्प दोष होतो म्हणून आपण पिंड पाडत नाहीत आणि त्याही पुढं जाऊन आपला सिद्धांत त्याला मान्यता देत नाही आणि त्याही पुढं जाऊन एक गोष्ट सांगू इच्छितो की संप्रदायाचे सिद्धांत कठोरपणे पालन करणाराच महानुभाव असतो जर कठोरपणे आपण जर पालन केलं नाही तर आपल्या परमेश्वर धर्मामध्ये येण्याला आणि परमेश्वर धर्मामध्ये न येण्याला जे काही ये दोन वेगवेगळे मार्ग आहेत आपण नेमकं कोणत्या मार्गावर चालतो हेच आपल्याला कळणार नाही म्हणजेच काय फलश्रुती काय होणार आहे याची फिक्सच होणार नाही कारण की आपण यांचं पण ऐकतो यांचं पण ऐकतो दोन्ही रस्त्याने आपण एक एक पाऊल ठेवून चालतोय आपण पोहोचणार कुठंच नाही दोन्हीकडे अर्ध अर्ध जाणार आहोत त्याऐवजी एकच कोणत्या तरी गोष्टीवर ठाम राहून आपण आपल्या आचरणावर ठाम राहूनच आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे मानव संप्रदायाचे लोक पितृ काढत नाहीत पितृ मानत नाहीत पिंड पाडत नाहीत या गोष्टीवर आपण ठाम आहोत आणि तेच आपण केलं पाहिजे अधिक माहितीसाठी आपण आपल्या गुरूंना पण जरूर भेटा कारण की ज्या गोष्टी आम्ही इथे मर्यादेमुळे सांगू शकत नाहीत त्या तुम्हाला आपल्या गुरुकडून पूर्णपणे ऐकायला मिळतील आणि रविवारी आपण भेटणारच आहोत दंडत प्रणाम जय श्री चक्रधर